नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पाठ क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या पाठामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ऑक्सिडीकरण व क्षपण या घटक आपण आता पाहणार आहोत. यामध्ये प्रथमतः आपण ऑक्सिडीकरण म्हणजे काय पाहणार आहोत आणि यासाठी आपण इथे काही उदाहरण आपण घेतलेली आहे. या उदाहरणांमध्ये आपण जे पाहिलं तर पहिलं उदाहरण जे आहे हे रासायनिक समीकरण मी इथे जे लिहिलेलं आहे 2mg मॅग्नेशियम अधिक O2 ऑक्सिजन याचं रूपांतर 2MgO म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये झालेलं आहे. आता ही जी रिॲक्शन आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर ऑक्सिडीकरण प्रक्रिया जी आहे तर यामध्ये आपण ह्या घटक रासायनिक अभिक्रियेमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये ऑक्सिजन काय झालेलं आहे अभिक्रियाकारकांमध्ये ऑक्सिजन मिळालेला आहे म्हणजे ऑक्सिजन इथं मिळालेला आहे एकत्र आलेला आहे संयोग झालेला आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे अभिक्रियाकारकांमध्ये ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे. आणि तसंच आपण हे दुसरं उदाहरण घेतलं यामध्ये कार्बन अधिक ऑक्सिजन म्हणजे इथं कार्बन आणि ऑक्सिजनचा संयोग झाला आहे आणि त्याच्यापासून इथं CO2 कार्बन डायऑक्साईड हा घटक तयार झालेला आहे. त्यानंतर आपण तिसरी रासायनिक समीकरण आपण जे पाहिले इथं तर CH3CH3 म्हणजे हे इथेन आहे. इथेन म्हणजे त्याचा अर्थ असा झाला C2H6 हा इथेन आहे. आता आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्याच्यातला एक हायड्रोजन आणि ह्याच्यातला एक हायड्रोजन हे हायड्रोजन काय होतात ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण इथेनमध्ये जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपण ह्या उष्णता दिली असतात काय होणार आहे बघा ह्यातला एक हायड्रोजन आणि यातला एक हायड्रोजन हा हायड्रोजन म्हणजे दोन हायड्रोजन काय होणार आहे त्यांना निघून जाणार आहे बाहेर पडणार आहे आणि म्हणून इथं CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे CH2 CH2 मध्ये काय इथं दुहेरी बंध निर्माण झालेला आहे. म्हणजे इथेनला आपण उष्णता दिली असता तर इथं काय तयार झाला इथिन आणि हायड्रोजन आपलं काय झालंय बाहेर पडला. म्हणून आपल्याला ह्या तीन रासायनिक समीकरण आपल्या समोर जे आहे यावरून असं लक्षात येतं ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिडीकरणाचा अर्थ असा आहे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेतून अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियांना ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगते की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन अभिक्रियाकारकातून हायड्रोजन हा निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियांना आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतो. आता आपण जर पाहिलं तर जो पदार्थ ऑक्सिडीकरण घडवून आणतो त्याला आपण ऑक्सिडक म्हणजेच ऑक्सिडंट असं देखील म्हणतो. आता आपण कार्बनच्या ज्वलनामध्ये ऑक्सिजन हा ऑक्सिडक आहे म्हणजे कार्बनच्या ज्वलनामध्ये ऑक्सिजन हा काय आहे इथं ऑक्सिडक म्हणून वापरला जातो. आता यानंतर विविध रासायनिक ऑक्सिडक जे आहेत ते ऑक्सिडक मध्ये K2Cr2O7 किंवा H2SO4 त्यानंतर KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमँगनेट किंवा सल्फ्युरिक आम्ल हे काही नेहमीच्या वापरातील रासायनिक ऑक्सिडक आहेत. म्हणजेच नियंत्रित ऑक्सिडक घडवून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडक वापरतात त्यातील हे काही रासायनिक ऑक्सिडक आहेत. आता आपण याचा जर विचार केला तर हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजेच H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड आपण काय म्हणतो H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड हे सौम्य ऑक्सिडक म्हणून वापरला जातो. हा
ऑक्सिडक म्हणून याचा वापर केला जातो। याचा सौम्य ऑक्सिडक म्हणून वापर केला जातो। शिवाय ओझोन आपण जर पाहिलं, ओझोन म्हणजे आपण ओझोनचा रेणूसूत्र आहे O3, तर या ओझोनचा सुद्धा याचं आपण स्प्लिटिंग केलं तर ऑक्सिजन अधिक O म्हणजे इथं O2 आणि अधिक O हा एक O हा काय होतो ऑक्सिडक म्हणून। इथं ओझोन O3 हा सुद्धा एक रासायनिक ऑक्सिडक आहे। या रासायनिक ऑक्सिडकापासून निर्माण झालेला नवजात ऑक्सिजन म्हणजे यातून निर्माण झालेला हा जो नवजात ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिडीकरणासाठी वापरला जातो। आता आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर जसं आपण इथं पाहिलं O3चं रूपांतर O2 आणि एक ऑक्सिजन जो नवजात ऑक्सिजन तयार होतो हा ऑक्सिडक म्हणून वापरला जातो। याच्याशिवाय H2O2 म्हणजे आपण इथं पाहिलं H2O2 तर H2O2 मध्ये सुद्धा हा H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड हा सौम्य ऑक्सिडक आहे। तर याचा वापर सुद्धा याचं स्प्लिटिंग जे आहे ते H2O म्हणजे वॉटर प्लस ऑक्सिजन म्हणजे आता एक ऑक्सिजन काय होतो वेगळा होतो आणि त्यामुळे इथं H2O पाणी आणि हा ऑक्सिजन जो वेगळा झालेला आहे तो काय आहे सौम्य ऑक्सिडक म्हणून इथं वापरला जातो। म्हणजे इथे नवजात ऑक्सिजन जो तयार होतो नवजात ऑक्सिजन ही O2 रेणू तयार होण्यापूर्वीची अवस्था आहे। हे ऑक्सिजनचे अभिक्रियाशील रूप आहे व ते ऑक्सिजन म्हणजेच हा चौकटीत ऑक्सिजन दिला जातो। नवजात रूप असल्यामुळं हा ऑक्सिजन आपण अशा चौकटीमध्ये घेतो आणि म्हणून हा नवजात ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिडक म्हणून वापरला जातो। आता विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण इथे जरा डोके चालवामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत। त्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न असा आहे पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी म्हणजे आपण जे पेयजल म्हणून वापरतो त्या पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडक वापरतात। तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असं आहे पेयजल जे असतात तर ते पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन असणारे ऑक्सिडक वापरतात। क्लोरीन असणारे ऑक्सिडक वापरले जातात। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे पाण्याच्या टाक्या आपण बघतो पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमँगनेट का वापरतात। म्हणजे हा प्रश्न जो आहे पोटॅशियम परमँगनेटच का वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असं आहे पाण्याच्या टाक्यांमध्ये सूक्ष्म असे रोगजंतू असू शकतात शिवाय लोखंडाचे कण त्यानंतर कुजलेल्या अंड्याचा वास आणि याशिवाय वास असलेला H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा गॅस असू शकतो आणि त्यामुळे हे काढून टाकण्यासाठी पाण्याच्या टाक्या साफ करत असताना काय आहे पोटॅशियम परमँगनेट वापरतात। म्हणजे पोटॅशियम परमँगनेट हे निर्जंतुकीकरणासाठी सुद्धा वापरले जाते। आता यानंतर आत्ताच आपण रासायनिक ऑक्सिडक कशाला म्हणायचं आणि ऑक्सिडकचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे। आता यानंतर आपण क्षपण म्हणजे रिडक्शन प्रोसेस कशी आहे ते पाहणार आहोत। आपण क्षपण ही अभिक्रिया पाहणार आहोत। क्षपण म्हणजेच रिडक्शन मध्ये आपण इथे त्यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे। उदाहरणार्थ कॉपर ऑक्साईड हा सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे स्थायी रूप अवस्थेत आहे अधिक H2 म्हणजेच इथं हायड्रोजन हा वायू रूपात आहे म्हणजे इथं आपण कॉपर ऑक्साईड अधिक हायड्रोजन याच्यामध्ये या अभिक्रियेमध्ये आपण जर पाहिलं तर यातला ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन काय होणार आहे निघून जाणार आहे म्हणजे ऑक्सिजन निघून जातो म्हणून इथं फक्त शिल्लक काय राहिला कॉपर हा सॉलिड स्टेटमध्ये म्हणजेच स्थायू अवस्थेमध्ये कॉपर वेगळा होतो म्हणजे त्याचा हायड्रोजन काय होतो निघून जातो। आता तो घेत ऑक्सिजन यातला वेगळा झाला आणि तो ऑक्सिजन हा हायड्रोजन बरोबर एकत्र येऊन इथं पाणी म्हणजे H2O तयार झालेला आहे आणि म्हणून या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन काय झालेला आहे निघून गेलेला आहे आणि म्हणून क्षपणाची अभिक्रिया क्षपणाची व्याख्या जी आहे ती अशी होते ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक हायड्रोजन प्राप्त करतात। आता इथं काय झालं
हायड्रोजन प्राप्त करतात किंवा याचा दुसरा अर्थ असा पण आहे त्यातून ऑक्सिजन निघून जातो. आता इथं ऑक्सिजन निघून गेलेला आहे आणि त्यामुळे ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते त्या अभिक्रियेला आपण क्षपण अभिक्रिया असे म्हणतो. आता या अभिक्रियेसाठी आपण जेव्हा इथं सांगितलंय काळा कॉपर ऑक्साईड वरून हायड्रोजन वायू प्रवाहित केल्यानंतर आपल्याला गुलाबी सर किंवा तपकिरी रंगाचे कॉपर ऑक्साईड म्हणजे इथं आपल्याला कॉपर तयार होते म्हणजे इथं गुलाबी रंगाचे तपकिरी रंगाचे कॉपर तयार होते आणि म्हणून इथं आपण ही रासायनिक अभिक्रिया जी आहे ती क्षपण दाखवतो. आता यासाठी आपण आणखी काही असे या क्षपणक कोण आहेत तर क्षपणक ओळखायचं असेल आपल्याला तर याच्यासाठी आपण जी माहिती पाहणार आहोत या अभिक्रियेच्या वेळेला कॉपर ऑक्साईड जो आहे याच्यामध्ये या कॉपर ऑक्साईडमधला ऑक्सिजन अणू बाहेर पडतो आणि अर्थात कॉपर ऑक्साईडचे क्षपण होते तर हायड्रोजनचा जो रेणू आहे तो ऑक्सिजन अणू स्वीकारतो आणि पाणी म्हणजे तिथं काय होतं H2O तयार होतं. या अभिक्रियेमध्ये हायड्रोजनचं ऑक्सिडीकरण होते म्हणजे इथं हायड्रोजनमध्ये ऑक्सिजन मिळून तिथं H2O तयार झाला आहे आणि म्हणून इथं हायड्रोजनचं ऑक्सिडीकरण होते आणि त्यामुळं ऑक्सिडीकरण व क्षपण या दोन्ही क्रिया एकाच वेळेला इथं घडलेल्या दिसून येतात आणि म्हणून ऑक्सिडकामुळे क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपणकामुळे ऑक्सिडकाचे क्षरण होते क्षपण होते. या वैशिष्ट्यांमुळे क्षपण अभिक्रिया व ऑक्सिडीकरण अभिक्रिया या दोन पदांऐवजी रेडॉक्स अभिक्रिया अशा एकाच पदाचा वापर करतात आणि म्हणून ही अभिक्रिया आपण या पद्धतीनं रेडॉक्स अभिक्रिया बरोबर याच्यामध्ये एकूण दोन या अभिक्रिया एकत्र आहेत म्हणून त्यामध्ये क्षपण ही प्रक्रिया होते अधिक ऑक्सिडीकरण. ऑक्सिडीकरण ही अभिक्रिया देखील इथे होते आणि म्हणून क्षपण ऑक्सिडीकरण या दोन्ही अभिक्रियांना एकत्रितपणे आपण इथं रेडॉक्स अभिक्रिया असं म्हणणार आहे. आता यानंतर आपल्याला जरा डोके चालवा याच्यामध्ये काही प्रश्न विचारले त्यात पहिला प्रश्न असा आहे रेडॉक्स अभिक्रियाची आणखी काही उदाहरणे आपल्याला इथं दिलेली आहेत इथं काही उदाहरणं दिलेली आहेत त्यातील क्षपण व ऑक्सिडक कोण आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. आता यासाठी आपण इथं हे म्हणून आपण जरा डोके चालवामध्ये काही प्रश्न दिले त्यातला पहिला प्रश्न असा आहे की इथं काही रासायनिक समीकरणं दिलेली आहेत आणि यामध्ये ऑक्सिडक आणि क्षपणक कोण आहे ते ओळखायचे म्हणजे यामध्ये नेमकं कुठं ऑक्सिडीकरण झालेलं आहे आणि क्षपण ही अभिक्रिया कुठे झालेली आहे. तर पहिली अभिक्रिया अशी आहे H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाइड हे सल्फर डायऑक्साईड याचं रूपांतर 3S म्हणजे 3 सल्फर आणि 2H2O म्हणजे दोन पाण्याचे काय झालेले आहे तिथं रेणू तयार झालेले आहे. आता या अभिक्रियेमध्ये आपण जर पाहिलं तर इथं सल्फर डायऑक्साईड मधनं ऑक्सिजन आपण जर इथं पाहिलं तर इथं फक्त 3S आहे म्हणजे त्यातला ऑक्सिजन रिमूव्ह झालाय ऑक्सिजन निघून गेला आहे आणि म्हणून इथं फक्त सल्फर शिल्लक आहे आणि म्हणून इथं ऑक्सिजन रिमूव्ह झाला आहे म्हणून ही क्षपण अभिक्रिया इकडे काय ही क्षपण अभिक्रिया आहे त्यातनं ऑक्सिजन रिमूव्ह झालाय ऑक्सिजन निघून गेला म्हणून ही क्षपण अभिक्रिया आहे. आणि यानंतर आपण जर पाहिलं तर हा ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन तिथं हायड्रोजन बरोबर म्हणजे त्यांना हायड्रोजन ऑक्सिजन जो आहे तो रिमूव्ह झालेला ऑक्सिजन तिथं हायड्रोजनशी संयोग पाहून म्हणजेच ह्याचा हे दोन H2 म्हणजे इथं हायड्रोजन आणि हे ऑक्सिजन म्हणजे इथं आपण जर पाहिलं तर हे एकूण 4 हायड्रोजन आहेत म्हणजे हा हायड्रोजन आणि हे ऑक्सिजन ह्या मिळून हायड्रोजन इथं हायड्रोजन ह्या ऑक्सिजन बरोबर क्षपणक असलेल्या ऑक्सिजन बरोबर एकत्र येऊन इथं H2O तयार झाला आहे
म्हणजे पाण्याचा रेणू तयार झालेला आहे आणि म्हणून इथं ही ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया आहे, म्हणजे इथं ऑक्सिडीकरण झालेलं आहे असं म्हणता येतं. आणि म्हणून इथं इथला हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन या ऑक्सिजन बरोबर एकत्र येऊन इथं ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया झालेली आहे आणि म्हणून ही रिएक्शन जी आहे ती ऑक्सिडीकरणाची आहे आणि म्हणून इथं ऑक्सिडीकरण असं म्हणता येईल. आता यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, MnO2 म्हणजे हा MnO2 प्लस 4HCl. आता या रिएक्शन मध्ये आपण जर पाहिलं तर इथं MnO2 मध्ये ह्याच्या पुढे आपला उत्पादित आहे MnCl2, म्हणजे आता ऑक्सिजन नाहीये इथं. त्याचा अर्थ हा ऑक्सिजन जो आहे यातनं काय झाला, बाहेर पडला. आणि ऑक्सिजन बाहेर पडला म्हणून आपण याला इथं क्षपण अभिक्रिया म्हणू शकतो, म्हणजे हा ऑक्सिजन इथं बाहेर पडलेला आहे आणि म्हणून ही क्रिया जी आहे ती क्षपण अभिक्रिया आहे. आता यानंतर आपण जर पाहिलं तर हा ही क्षपण अभिक्रिया आहे आणि आपला आता इथं आपण पहा हा बाहेर पडलेला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन या हायड्रोजन बरोबर एकत्र येऊन त्याच्यापासून इथं H2O तयार झालाय आणि क्लोरीनचा अणू पुन्हा काय वेगळा झालेला आहे. म्हणजे इथं हायड्रोजन हा त्यातनं बाहेर पडून हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन म्हणजे या क्षपणकाचा उपयोग त्या हायड्रोजन करून घेतला आणि हायड्रोजन त्या ऑक्सिजन बरोबर एकत्र येऊन त्याच्यापासून काय तयार झालेला आहे, वॉटर मॉलिक्यूल म्हणजे पाण्याचा रेणू तयार झाला आहे आणि म्हणून ही ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया आहे. म्हणजे ही प्रक्रिया जी आहे ती ऑक्सिडीकरण ही प्रक्रिया आहे. आणि नंतर यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे, त्यामध्ये असा प्रश्न विचारला आहे, ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे तर क्षपण म्हणजे काय. जर ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे आहे तर क्षपण म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारणे असं आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, Fe3+ म्हणजे Fe हे कॅटायनच्या रूपात आहेत तर याचे क्षपण होऊन Fe2+ तयार होणे ही क्षपण अभिक्रिया इलेक्ट्रॉन या संज्ञेचा वापर करून लिहा असं म्हटलेलं आहे. तर Fe3+ आधी म्हणजे इथं असा प्रश्न विचारलेला आहे की Fe3+ चे क्षपण होऊन Fe2+ तयार झाले आहे, तयार होणे ही क्षपण अभिक्रिया आहे तर इलेक्ट्रॉन संज्ञेचा वापर करून ही अभिक्रिया आपण पुन्हा लिहायची आहे. तर इथं आपण पहा Fe3+ आपण आता ही क्षपण अभिक्रिया ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारले जातात म्हणून आपण इथे काय लिहायचं आहे E- म्हणजे इलेक्ट्रॉन, आपण हे इलेक्ट्रॉन इथे स्वीकारले जातात आणि म्हणून याचा काय म्हणजे क्षपण अभिक्रिया म्हणून Fe2+ म्हणजे इथं काय झालं ही क्षपण अभिक्रिया झाली. आता यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहे. मित्रांनो आता आपण क्षरण काय असते हे पाहणार आहोत. क्षरण म्हणजे काय तर पूर्वी क्षरण पाहण्यापूर्वी आपण इथे एक प्रयोगाची कृती पाहूया. यामध्ये करून पाहूया हा घटक आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये साहित्य आहे 4 परीक्षा नळ्या, 4 छोटे लोखंडी खिळे, रबरी बूज इत्यादी आणि यासाठी काही रासायनिक पदार्थ आहेत. त्यामध्ये निर्जल कॅल्शियम क्लोराईड, तेल, उकळलेले पाणी इत्यादी. आता आपण प्रथमेची कृती जी आहे आपण 4 परीक्षा नळ्या घ्यायच्या आहेत. त्या 4 परीक्षा नळ्या म्हणजे आपण याला टेस्ट ट्यूब म्हणतो, ह्या टेस्ट ट्यूब स्टँडवरती ठेवायच्या. एका परीक्षा नळीत थोडे उकळलेले पाणी, आता आपण त्या परीक्षा नंबर परीक्षा नळ्यांना आपण क्रमाने 1, 2, 3, 4 असे नंबर दिलेले आहेत. यामध्ये आपण पाहिलं पहिल्या परीक्षा नळीमध्ये उकळलेले पाणी घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये तेलाचा म्हणजे आपण गोड्या तेलाचा काय करायचं आहे, एक थेंब त्याच्यामध्ये सोडायचा आहे म्हणजे गोड्या तेलाचा थर त्याच्यावरती जाऊन बसेल असा. आता यानंतर तेलाचा थर दिल्यानंतर दुसऱ्या परीक्षा नळीत आपण 2 नंबरच्या परीक्षा नळीमध्ये मिठाचे द्रावण घेतलेलं आहे, इथं मिठाचे द्रावण तयार करून घेतलेलं आहे. तिसऱ्या परीक्षा नळीमध्ये फक्त हवा आहे,
म्हणजे दुसऱ्या परीक्षण वेळीमध्ये फक्त हवाच असेल आणि चौथ्या परीक्षण वेळीमध्ये हवा व निर्जल कॅल्शियम क्लोराईड चे घटक असतील, म्हणजे फक्त थोडेसे निर्जल असे कॅल्शियम क्लोराईडचे घटक घेतले. त्यानंतर चारही परीक्षण वेळीमध्ये आपण लोखंडाचा खिळा टाकलेला आहे, म्हणजे त्यामध्ये प्रत्येकामध्ये लोखंडी खिळा टाका. आता यानंतर चौथी परीक्षण वेळी जी आहे ही मात्र इथे रबरी भुसानं काय करायचं आहे, रबरी भुसानं ते पॅक बंद म्हणजे बंद करायचं आहे. चारही परीक्षण वेळा काही दिवस तसंच ठेवायचं आहे आणि यानंतर आपण निरीक्षण करायचं आहे की काही दिवसानंतर चारही परीक्षण वेळांमधील खिळ्यांचे निरीक्षण केले असता तुम्हाला काय आढळून आले असा प्रश्न इथे विचारलेला आहे आणि कोणत्या परीक्षण वेळीमधील खिळे गंजले. त्यानंतर गंजण्यासाठी पाणी व हवा या दोन्हींची आवश्यकता आहे का आणि क्षारांच्या सानिध्यात गंजण्याची क्रिया जलद होते, म्हणजे आपल्याला ही निरीक्षणावरून लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रक्रिया जी आहे ही कृती केल्यानंतर आपल्याला असे निरीक्षण दिसून येते की आपल्याला त्याच्यावरून असं लक्षात येतं की काही दिवसानंतर आपण जर पाहिले या चारही परीक्षण वेळांमध्ये की कोणत्या परीक्षण वेळीतला खिळा लवकरात लवकर गंजतो, तर यामध्ये मिठाचं द्रावण जे आहे म्हणजे यामध्ये मिठाचं द्रावण घातलेलं या परीक्षण वेळीमधला हा जो खिळा आहे हा खिळा काय होतो लवकरात लवकर गंजतो, कारण मीठ हे क्षार आहे आणि क्षाराचा परिणाम होऊन ह्या खिळ्याला सर्वप्रथम लवकरात लवकर गंज याच्यावरती निर्माण झालेला दिसून येतो, म्हणजे हा गंज आहे हा या परीक्षण वेळीतल्या ह्या खिळ्यावरती गंज जमा झालेला दिसतो, तांबूस तपकिरी रंगाचा गंज निर्माण झालेला दिसतो. त्यानंतर हवा असलेल्या परीक्षण वेळी खिळ्याच्या रंगात थोड्या प्रमाणात बदल झालेला दिसतो, म्हणजे हा क्रमांक एकला हा पहिल्यांदा गंजतो, मग त्यानंतर दोन क्रमांकाला याच्यामध्ये थोडासा रंग बदललेला फक्त हवा आहे त्या परीक्षण वेळी थोडासा रंग बदललेला दिसून येतो. त्यानंतर उकळलेले पाणी यामध्ये परीक्षा आणि एक नंबरची आहे उकळलेले पाणी व तेलाचा जो क्षार थर आहे याच्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये थोडासा काय होतो ह्या तेलाचा थर वरती तरंगत आहे आणि पाणी याच्यामध्ये या परीक्षेमध्ये फारच थोड्या प्रमाणात बदल जाणवतो आणि निर्जल कॅल्शियम क्लोराईड व रबरी भुसानं बंद केलेली जी परीक्षण वेळी आहे त्यामध्ये बदल झालेला दिसत नाही आणि त्यामुळे तो पहिल्याप्रमाणेच असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड आहे त्याच्यामध्ये बदल कोणताच झालेला दिसून येत नाही. आता आपण जर पाहिलं तर लोखंडावरील गंज म्हणजे इथं आपण रोजच्या जीवनामध्ये रेडॉक्स अभिक्रियांचा परिणाम आहे का हे पाहण्यासाठी आपण दोन चाकी चार चाकी वाहनं जर आपण पाहिली तर ते चकचकीत दिसतं आणि जुन्या वाहनांची आपण जर चकाकी केलेली असते म्हणजे इथं पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस तपकिरी किंवा तांबूस लालसर रंगाचा जो थर जमा होतो स्थायीरूप रंगाचा जो थर जमा होतो त्या थराला आपण गंज असे म्हणतो आणि हा गंज जो आहे त्या गंज याचे रासायनिक सूत्र आहे म्हणजेच गंज. आता हा जो गंज आहे तांबूस तपकिरी रंगाचा याचं रासायनिक सूत्र असं आहे Fe2O3 Fe2O3 H2O असं याचं सूत्र आहे रासायनिक सूत्र. आता यानंतर लोखंडावरील गंज जे आहे ते सरळपणे ऑक्सिजनचा लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही, हा गंज विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो. आता यानंतर आपण गंज म्हणजे नेमकं क्षरण या क्षरणाची व्याख्या कशी करता येईल, परिसरातील पदार्थांमुळे किंवा वातावरणातील घटकांमुळे हवेतील आर्द्रतेमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण व पर्यायाने त्याची झीज होते यास आपण क्षरण असे म्हणतो. आता लोखंडावर आर्द्रतेमुळे आर्द्रतेचा परिणाम होऊन त्यावरती गंज निर्माण होतो, तो तांबूस तपकिरी रंगाचा थर जमा होतो त्याला आपण गंज म्हणतो आणि त्याचे रासायनिक समीकरण आत्ताच आपण पाहिलेलं आहे Fe2O3 H2O. आता या नंतर क्षरण कसं
टाळता येईल? आपल्याला क्षरण टाळायचं असेल तर काय करावं लागेल? तर क्षरण होऊ नये असं वाटत असेल तर क्षरण टाळण्यासाठी क्षरणामुळे सगळ्यात महत्त्वाचं नुकसान काय काय होतं? तर क्षरणामुळे धातू गंजत जातो आणि त्यामुळे क्षरणामुळे इमारती, पूल, त्यानंतर स्वयंचलित वाहने, जहाजे, त्यानंतर लोखंडाच्या वस्तू अशा अनेक वस्तूंना, अनेकांना धोका निर्माण होतो. आणि म्हणून या क्षरण जर आपल्याला टाळायचं असेल तर गंजरोधक द्रावणांचा वापर करता येतो. आणि हे गंजरोधक जे घटक आहे मग क्षरण होणाऱ्या वस्तू ज्या आहेत, वस्तूच्या पृष्ठभागास एकतर तेलाचा थर लावून किंवा त्या वस्तूवरती रंग देऊन किंवा जस्ताचा मुलामा देऊन किंवा दुसऱ्या धातूचे विलेपण करून आपल्याला क्षरण टाळता येते. आता यानंतर खवटपणा म्हणजे पुढचा घटक आहे. खवटपणा म्हणजेच रॅन्सिडिटी. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तेल किंवा तूप हे अन्न पदार्थ दीर्घकाळ तसेच ठेवले जाते आणि तेव्हा किंवा तळलेले पदार्थ जे आहेत ते जास्त काळ तसेच ठेवले जातात, त्याचे ऑक्सिडीकरण होते व तेव्हा त्यास खवटपणा प्राप्त होतो. म्हणजे जुने शिल्लक राहिलेले खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरत असतो तेव्हा त्यास खवट वास येतो. आता अशा तेलात अन्न जर शिजवले तर त्या अन्नाची चव बदलते आणि म्हणून त्यावेळेला ऑक्सिडीकरण होऊन त्या खाद्यतेलाला खवटपणा येतो. आणि म्हणून ज्या खाद्यपदार्थांमध्ये तेल किंवा तुपाचा वापर करतात त्यात खवटपणा टाळण्यासाठी अँटी ऑक्सिडंट म्हणजेच प्रति ऑक्सिडकाचा वापर केला जातो. म्हणून हवाबंद डब्यात अन्न ठेवल्याने सुद्धा अन्नाची ऑक्सिडीकरण प्रक्रिया मंदावते. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपला हा घटक आपला इथे संपलेला आहे. आपण पुढील घटक नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.